नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का? तर आपण आहे ना उन्हाळा स्पेशल, आपल्याला शक्ती देणार आहे, ताकद देणार आहे, लाडू बनवणार आहे. आता ते लाडू कसे बनवायचे, चला आता पाहू आपण. मी गॅसवर नॉनस्टिकची कढई ठेवली, त्याच्यात अर्धी वाटी तूप घालू. तूप गरम झालंय, त्याच्यात एक वाटी रवा. रवा आहे ना, 3-4 मिनिट चांगला भाजून घेऊ. आता आपला रवा आहे ना भाजून झाला आहे, 3-4 मिनिट झाले. आता आपण एक वाटी गव्हाचं पीठ घालू. मी ना एकच वाटीच्या मापाने घातलंय. मध्यम गॅसवर आहे ना हे पीठ, आहे ना चांगला सुगंध येऊपर्यंत भाजून घेऊ. मला आहे ना हे पीठ थोडं थोडं कोरडं वाटतंय, म्हणून याच्यामध्ये ना आणखीन पाव वाटी तूप घालू. आता याला मस्त चांगला लालसर कलर येऊस्तर भाजून घेऊ. 10 मिनिट झाले तर आपलं पीठ आहे ना छान भाजलंय. ह्या पिठामध्ये ना अर्धा कप दुधाचा सपका मारू, मग लाडू येत ना मस्त दाणेदार बनते. याला असं 2-3 मिनिट हलवीत राहू. पहा ना हे पीठ किती मऊ मऊ झालंय. आता ह्या पिठाला आहे ना काढून घेऊ. ह्या पिठाला आहे ना मी आता परत इथं काढून घेतलंय. ह्याच कढईमध्ये ना एक अर्धा कप मखाणा घालू. हे माप आहे ना अर्ध्या कपच आहे. मी आता सारस आहे ना ह्या मापानेच घालणार आहे. हे मखाणा छान फुलला, याला आता प्लेट मध्ये काढून घेऊ. अर्धा कप ही खरबूज बी घालू. 2-3 मिनिट भाजून घेऊ. आता आपण ह्या बियाला पण ह्या प्लेट मध्ये काढून घेऊ. कढई मध्ये अर्धा कप बदाम घालू. आता हे बदामला आहे ना 3-4 मिनिट चांगले भाजून घेऊ. आता हे बदाम भाजले त्याला काढून घेऊ. आता या कढई मध्ये ना एक वाटी खोबऱ्याचा केस घालू. ह्या खोबऱ्याच्या केसाला ना एकदम असं हलकस गरम करायचं, जास्त नाही गरम करायचं. हे खोबरं हलकस भाजल्यामुळे ना आपले लाडू महिनाभर राहिले ना तरी त्याचा वास येत नाही. आपलं खोबरं भाजलं, यालाय ना परत काढून घेऊ. आपला सुका मेवा आहे ना सगळा थंड झालाय. आता याला भांड्यात घालून बारीक करून घेऊ. सुका मेवा सगळा बारीक केलाय, आता हे परत घालू. आता एक वाटी खडी साखर आहे ही मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊ. साखर आहे ना बारीक केली, आता हिला परत होतो. साखरेच्या ऐवजी ना तुम्ही भुरा घाला, नाही तर मग पिठी साखर घाला तरी चालेल. आता याच्यामध्ये ना इलायची पावडर घालू. आता हे थोडेसे पिस्ता घालू. आता याला आहे ना मिक्स करून घेऊ. बाळांनो, तुम्हाला तूप जास्त आवडत असताना तर याच्यात तुम्ही जास्त तूप घाला. तुपाऐवजी ना तुम्ही मलई किंवा दुधाचा सपका देऊन लाडू बांधू शकता. मी याला थोडं दुधाचा सपका देऊन लाडू बांधते, आणि जास्त बी नाही दूध वापरायचं. हे बघा जेवढं मोठे तर आपल्या सारण बसन ना एवढं घ्यायचं, बांधायचा लाडू असा. हे बघा मी कस करते गोल लाडू बनवायला, असं केलं ना ह्या हातावून ह्या हातावर मग गोल होतो लाडू. पहा किती छान झाला आपला लाडू गोल गरगरीत. आता असाच दुसरा लाडू बांधून घेऊ. बघा दुसरा लाडू बांधून झालाय, आता आपण असेच सगळे लाडू बांधू. पहा बाळांनो, आपले लाडू किती छान झालेत आणि गोल गरगरीत झाले. आवडले का बाळांनो तुम्हाला आजीनी बनवलेले लाडू? आहे ना बाळांनो एक लाडू मी तुडून दाखवते. वा किती छान झालेत लाडू. बाळांनो हे लाडू आहेत ना डब्यात भरून ठेवायचे, आणि रोज एक लाडू खायचं आणि एक गल्लास भर दूध प्यायचं,
मग काय 2 वाजेपर्यंत नाही जेवले तरी भूक नाही लागायची. मग बाळांनो तुम्ही होणार आहे मध्ये ना, या आजीने बनवलेत ना असे शक्ती देणारे लाडू, तसे तुम्ही नक्की बनवा आणि खाऊन बघा, खूप भारी लागते. आवडले का बाळांनो तुम्हाला आजीचे लाडू? आवडले असेल ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला माझ्या ना सबस्क्राईब करा आणि घंटेचं बटन दाबा विसरू नका. हसा खेळा, खूप खूप मजा करा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला. बाळांनो आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला पण आहे, सोलापुरी कुरकुरी शेंगदाणा चटणी पण आहे, तरीची लाल मिरची पावडर पण आहे. खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला 3 नवीन मसाले पण आणले. तर पहिला आहे ना गोडा मसाला, आणि दुसरा मटन मसाला, आणि तिसरा आहे ना चिकन मसाला. आणि आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत, आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा, मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते. आपण आहे ना खेड्यापाड्यात शहरात आणि पूर्ण भारतात मसाले पाठवतो. एवढंच नाही बाळांनो आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो. मसाल्याच्या किमतीसाठी ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जातील.